खूप छान झाले आहे, लुसलुशीत झाले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही रेसिपी कशी बनवायची सोप्या पद्धतीने ते बघूयात। माझ्या चॅनलचं नाव आहे सुरेखा त्यांची रेसिपी। आज आपण आपे बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतले आहे। या वाटीने, याच वाटीच्या अंदाजाने 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। तर ते आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून सगळं भिजत घालणार आहोत। डाळी बघितलं होतं 3 प्रकारच्या, त्या मी एकत्र करून भिजत धुवून घेतलेल्या आहेत। आणि इथं 3 वाटे तांदूळ घेतले होते, ते पण धुवून घेतले आहे स्वच्छ। आता आपण ते पाण्यात भिजत घालणार आहोत 3 ते 5 तासासाठी, 4 ते 5 तासासाठी भिजत घालणार आहोत। आता आपल्याला हे 4 ते 5 तासासाठी भिजत घालायचे आहे, नंतर ते आपल्याला दळून घ्यायचे आहे मिक्सरमधून। 5 तासासाठी डाळ भिजत घातली होती इथे, डाळ आणि तांदूळ ते छान भिजले आहे। आता तुम्ही बघू शकता ते आता आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने भिजवायचं आहे। आता ते मिक्सरमधून बारीक या ठिकाणी अशा पद्धतीने डाळ बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। पॅक बंद डबा घेतला आहे की हवा लागणार नाही। तुम्ही पण तुमच्याकडे जी वस्तू अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता। म्हणजे जसं पॅक बंद डबा असेल, टपरवेअरचा डबा असेल, तर तुम्ही इथे यूज करू शकता। 4 ते 5 तासासाठी पॅक करणार आहोत। मी त्याला झाकण लावून ठेवणार आहे आणि 4 ते 5 तास झाल्यानंतरच ते चापते करेल। 4 ते 5 तासासाठी पॅक केलं होतं ते आता तयार झालं आहे। ते फुगलं आहे चांगलं, तुम्ही बघू शकता। हे पीठ एका पातेल्यात काढून घेतलं आहे। त्याच्यात आपण थोडं सोडा टाकणार आहोत, थोडं मीठ टाकणार आहोत चवीनुसार। आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे। थोडं घट्ट वाटलं तर त्याच्यात तुम्ही पाणी पण टाकू शकता नॉर्मल। त्याच्यात काय साहित्य टाकणार आहोत ते बघणार आहोत। मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक, एक टमाटर चिरून घेतला आहे, 2-3 कढीपत्त्याचे पानं घेतले आहे ते पण चिरून घेतले आहे, कोथिंबीर घेतले आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या ठेसून घेतले आहे। ते आता आपल्याला तळायचे आहे आणि जिरे मोहरी पण टाकायचे आहे त्याच्यात। हा कांदा मी आता टाकून घेते आहे त्याच्यात। टमाटर पण टाकून घेते आहे आणि हे आता आपल्याला याच्या तेल ठेवलं आहे मी तापायला, ते तापलं आहे। त्याच्यात आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे। नंतर आपण ते मिरचं कुटून घेतलं होतं ते टाकायचं आहे, कढीपत्ता पण टाकून घ्यायचं, थोडी कोथिंबीर टाकायची म्हणजे ती तळलं जाते त्याच्यात, आणि थोडी याच्यामध्ये टाकायची पीठ। आणि छान तळून घ्यायचं आहे। आणि ते या पिठात टाकायचं आहे। परत छान हलवून घ्यायचं आहे, सगळीकडे लागलं पाहिजे, ते सगळं एकत्र झालं पाहिजे। घेतलं आहे ते थोडं गरम करून घेतलं आहे आणि आता मीडियम फ्लोवर केलं आहे। त्याच्यात आता आपण 1-2 चमचे तेल टाकायचं आहे प्रत्येकाच्या, म्हणजे ते चिटकत नाही आपण पीठ टाकल्यावर आणि छान उलून येतं ते। इझिली निघतं, नंतर चिटकत नाही। आणि आता आपण त्याच्यात हे केलंय ते पीठ केलंय ते टाकायचं आहे। अशा पद्धतीने सगळीकडे टाकायचं आहे थोडं। Thank you.
आपण सगळे ठिकाणी टाकला आहे आणि आता त्याच्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. जोरात गॅस वर ठेवणार आहोत, नंतर कमी करणार आहोत. आता आपण 5 मिनिटं वेट करूया. आपले 2 ते 4 मिनिटं झाले आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाले आहे. आता आपण त्याला उलटे करणार आहोत आणि ह्या साईडने शेकून घेणार आहोत. बघा कसे ब्राऊन कलर आलाय त्याला. ह्या साईडने पण असाच कलर आला पाहिजे. सगळे उलटून घ्यायचे आहे. आता आपण हे सगळे उलटून घेतले आहेत. परत त्याच्यावर 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत, कारण त्या साईडने पण असेच कलर आला पाहिजे. ब्राऊन कलर आला आहे दोन्ही बाजूनी. एकदम छान कन्सिस्टन्सी आली आहे. आपल्यासोबत खायला चटणी करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहे, ते भाजून घेतले आहे आणि त्याच्यावरचे टरकल काढून घेतले आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे केले आहे. इथे कोथिंबीर घेतले आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि लसूण घेतला आहे. ते आता आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे आणि हे दळताना इथे पाण्याचा वापर केला. पण आता हे शेंगदाणे आणि खोबरं हे सगळं दळून घेतलं आहे मिक्सरमधून. बारीक दळून घेतलं आहे, असंच दळायचं आहे. तर दळले आहे. आता आपण हे दळून घेतलं होतं ते त्याचं टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं. हे सगळं एकत्र झालं पाहिजे आणि सगळं मसाला व्यवस्थित परतलं पाहिजे आणि मग त्याच्यात पाणी टाकायचं. आपली चटणी छान परतून झाली होती, मग त्याच्यात पाणी टाकायचं. आणि छान पद्धतीने हलवायचं आहे. आणि याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार याच्यात मीठ टाकलेलं आहे, तुम्ही पण टाकू शकता. एक ते साधारण 2 ते 3 मिनटं याला उकळी येऊ द्यायची आपण आणि मग गॅस बंद कर. उकळ फुटली आहे. आता मी त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. आपली चटणी तयार झाली आहे. खूप छान झाली आहे, लुसलुशीत झाली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.